हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम। चला इनडेफिनेट इंटिग्रेशन सुरू आहे आपला। तुम्ही पण स्टडी करत असालच, त्याचबरोबर तुम्ही एक्सरसाइज पण कम्प्लीट करत असाल। बरेच जण पुढे पण गेलेत, म्हणजे या एक्सरसाइजमधला सेकंड क्वेश्चनपर्यंत पण कदाचित आले असतील कोणी। तर आता सध्या काय करायचं आहे आपल्याला की हे एक्झाम्पल्स पुढे 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 सॉल्व करत जाऊयात। त्याच्यानंतर या सबस्टिट्यूशनमध्ये वेगवेगळे सम स्पेशल इंटिग्रल्स आले आहेत, ते आपण बघत राहूया। तर त्यापैकी काल आपण चार एक्झाम्पल्स बघितले होते। आता पुढचा काही एक्झाम्पल्सचे मी हिंट्स तुम्हाला क्लिअर करतोय आणि तुम्ही ते सॉल्व्ह करायचे। फिफ्थ नंबरचा आहे ई रेस टू थ्री एक्स अपॉन ई रेस टू थ्री एक्स प्लस वन। मग इथं काय आहे, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू थ्री एक्स अपॉन ई रेस टू थ्री एक्स प्लस वन डी एक्स असं आपण म्हणू। नेहमी लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे का चेक करायचा। सी ऍक्च्युली काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा वरती कुठे दिसतो का ते बघायचं, चेक करायचं। मग आता हा ई रेस टू थ्री एक्स प्लस वन इज इक्वल टू टी कन्सिडर केला, देन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही असं म्हटला, देन दिस विल बी ई रेस टू थ्री एक्सचा ई रेस टू थ्री एक्स आणि थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह थ्री डी एक्स इज इक्वल टू डी टी। वाय? बिकॉज वनचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, झिरो होतं। मग इथं काय आपल्याला वरती कोण दिसतो, ई रेस टू थ्री एक्स डी एक्स दिसतोय, फक्त तेच इथं ठेवा, बाकीचं सगळं ट्रान्सफर करा, देन यू विल गेट वन बाय थ्री डी टी। देअरफॉर आय बिकम्स इंटिग्रेशन ऑफ दिस ई रेस टू थ्री एक्स डी एक्स इज नथिंग बट वन बाय थ्री डी टी आणि राहिला काय, वन अपॉन टी, वन अपॉन टी। देअरफॉर आय इज इक्वल टू वन बाय थ्री लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी। देअरफॉर आय इज इक्वल टू वन बाय थ्री लॉग ऑफ मॉड ऑफ टी इज नथिंग बट ई रेस टू थ्री एक्स प्लस वन प्लस सी। दिस इज युअर फायनल आन्सर। म्हणजे लक्षात येते का बघा, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि कशा पद्धतीने आपण तिथं ऍडजस्ट करू शकतो, अँड दिस इज नथिंग बट द सबस्टिट्यूशन। या नेक्स्ट, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू, एक्स स्क्वेअर प्लस टू अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन ए रेस टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, ए रेस टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स। ठीक आहे, आता ए रेस टू समथिंग आहे आणि तो थोडासा क्लिष्ट वाटतो, बरोबर आहे ना। मग आपण कोणाला कन्सिडर करायचा, एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर आहे। मग इथं पुट एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी, बरोबर आहे। काय इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आहे, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ना, तो परत डिवाइड करावा लागेल। त्याच्यापेक्षा इथं काय, एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू टी कन्सिडर केलं तर मग इथे येतो वन प्लस टॅन इनवर्स ऑफ वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी झाला। देअर फॉर दिस विल बी, बघा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, वन प्लस एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी तयार झाला। म्हणजेच काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस टू, वन प्लस वन इज टू आणि खाली कोण आहे, वन प्लस एक्स स्क्वेअर, मीन्स वी कॅन से दॅट एक्स स्क्वेअर प्लस वन डी एक्स इज इक्वल टू डी टी झाला। म्हणजे हा होल जो आहे तो आपल्याला काय मिळाला, डी टी तयार झाला। म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोण मिळतो, एक्स स्क्वेअर प्लस टू बाय एक्स स्क्वेअर प्लस वन डी एक्स इज इक्वल टू डी टी। मग रिमेनिंग कोण, ए रेस टू एक्स टॅन इनवर्स ऑफ एक्स असं सांगितलं, म्हणजे एक्स टॅन एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इज नथिंग बट टी, ए रेस टू टी डी टी झाला। हा वी नो दॅट ए रेस टू टी अपॉन लॉग ए प्लस सी अँड टी इज नथिंग बट ए रेस टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी। एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी, क्लिअर आहे। या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे। नेक्स्ट,
सेवन नंबर ई रेस्ट एक्स लॉग ऑफ साइन ई रेस्ट एक्स, आई इज इक्वल टू कंसिडर करो इंटीग्रेशन करो ई रेस्ट एक्स लॉग ऑफ साइन ऑफ ई रेस्ट टू एक्स अपॉन टैन ऑफ ई रेस्ट एक्स। तो कौन कौन सा डेरिवेटिव है, टैन सा डेरिवेटिव सेक्स करे बराबर है ना, मैं याला कंसिडर नहीं करू शकत कुठे सेक्स करे, लॉग ऑफ साइन काय टैन असतो, लॉग ऑफ साइन कॉट असतो, व्हाय लॉग ऑफ साइन इज नथिंग बट डेरिवेटिव साइन वन अपॉन साइन आला, साइन इज द डेरिवेटिव कॉस एक्स आला, कॉस अपॉन साइन कॉट येतो, म्हणजे वन अपॉन टॅन इज नथिंग बट कॉट ना, मग आपल्याकडे आहे आन्सर, म्हणून काय करायचं असं चेकआउट करायचं, मग पुट लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी कन्सिडर करायचं बरोबर। आता काय होईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वन अपॉन साइन ई रेस टू एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ साइन ई रेस टू एक्स कॉस ऑफ ई रेस टू एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ ई रेस टू एक्स, म्हणजे आता आन्सर काय येते बघा, डी एक्स इज इक्वल टू डी। आता काय झालं बघा, ई रेस टू एक्स आहे तसा इंटू कॉस अपॉन साइन कॉट ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, बट वी नो दॅट कॉट इज नथिंग बट वन अपॉन टॅन टॅन ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, मग आपल्याला काय मिळालं ई रेस टू एक्स टॅन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल नथिंग बट डी टी, देअरफॉर आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे सगळ्यासाठी डी टी झाला, लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स कोण आहे डायरेक्टली, लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी, राईट डाऊन करा टी डी टी, देअरफॉर दिस विल बी टी स्क्वेअर बाय टू प्लस सी, आय इज इक्वल टू टी इज नथिंग बट लॉग ऑफ साइन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टू प्लस सी। अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स आहेत आणि तुम्ही पट 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 सॉल्व करू शकता, नो डाऊट अबाउट इट, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करत राहायचे। त्यानंतरचा ई रेस्ट एक्स प्लस वन अपॉन ई रेस्ट एक्स मायनस वन तुम्ही हा स्वतः सॉल्व करू शकता, लक्षात येत आहेत का एक्झाम्पल्स, खूप सिम्पल आहेत, डेरिवेटिव्ह पेक्षा सिम्पल इंटिग्रेशन आहे, फक्त लक्षात आलं पाहिजे तुम्हाला डेरिवेटिव्ह माहीत पाहिजे, डेरिवेटिव्ह माहीत झाला तरच इंटिग्रेशन सोपं वाटतं, त्यासाठी डेरिवेटिव्हची तयारी तुमची चांगली असली पाहिजे, दॅट्स वाय यू हॅव टू प्रॅक्टिस, तुम्हाला प्रॅक्टिस केलं पाहिजे। एट नंबर तुम्ही सॉल्व करा, नाईन नंबर इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू फोर एक्स इंटू कॉस क्यूब ऑफ एक्स डी एक्स, बरं इथं कोण कोणाचा डेरिवेटिव्ह आहे, साइनचा डेरिवेटिव्ह कॉस आहे, बरं मला जो ऑड असतो त्याला कन्वर्ट करायचा, बघा कसा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू फोर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स, मी सिंगलमध्ये आणला कॉस एक्स डी एक्स हा कोणाचा आहे साइन एक्स आहे, मग आता मला कॉस स्क्वेअरला कन्वर्ट करायचं आहे साईनमध्ये, म्हणजे झाला काय हा साईन रेस टू फोर एक्स इंटू वन मायनस साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स, सेम सगळं तेच आहे, मग मी पुट काय करणार, पुट साईन एक्स इज इक्वल टू टी म्हणणार, कोणाचा डेरिवेटिव्ह आहे कॉस एक्स साईनचा आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स साईन एक्स इज कॉस एक्स डी टी बाय डी एक्स, म्हणजेच कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, लक्षात येतं का बघा, साईन एक्स डी एक्स असा होत नसतो, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स विच इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स, वाय टी विथ रिस्पेक्ट टू एक्स इज नथिंग बट डी टी बाय डी एक्स, मग डी एक्स फक्त इकडे घेतो, जिथं पण एक्स असेल त्याला डी एक्स जोडून देतो आपण डायरेक्टली, देअरफॉर आय इज इक्वल टू टी रेस टू फोर इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट वन मायनस टी स्क्वेअर इन टू डी टी झाला, कारण का कॉस एक्स डी एक्स इज नथिंग बट डी टी, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू फोर मी वनला मल्टिप्लाय करा, टी रेस टू फोर मी टी स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, टी रेस टू फोर इंटू वन टी रेस टू फोर मायनस टी रेस टू सिक्स क्लिअर डी टी झाला, सेपरेटली इंटिग्रेशन घेत असताना काय होतो टी रेस टू फाईव्ह बाय फाईव्ह मायनस टी रेस टू सेवन बाय सेवन प्लस सी, अँड दिस इज नथिंग बट आय इज इक्वल टू साईन रेस टू फाईव्ह एक्स अपॉन साईन रेस टू फाईव्ह एक्स ऑफ एक्स अपॉन फाईव्ह मायनस साईन रेस टू सेवन ऑफ एक्स डिवाइडेड बाय सेवन प्लस सी, दिस इज युअर फायनल आन्सर।
समजते कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात आणि काय करायचं आहे आपल्याला, तर नेक्स्ट आपण बघू. रब करतो. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4x प्लस पाई इंटू एक्स रेस टू 11. आता आणि एक्स इथे काय करणार आपण, कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे काय गेलं, पुट एक्स इज इक्वल टू टी गेलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1 डी एक्स इज इक्वल टू डी टी होतं, बरोबर आहे. पण काय होणार काय याच्यामध्ये, काय करू शकतो आपण, तर बरोबर 4x प्लस 5x रेस टू 11 आहे, dx तर आहे. इथे आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पार्शियल फ्रॅक्शन वगैरे काहीच करायचं नाही आहे इथं. मग आपण काय करू शकतो इथं, हां x रेस टू 10 नी खालीवर मल्टिप्लाय, म्हणजे 4x रेस टू 11 प्लस 5 इंटू एक्स रेस टू 21 dx असा होईल, बरोबर आहे. मग कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो घ्यायचा, बरोबर. म्हणजे आता यातला जर काय कॉमन काढला तर एक्स रेस टू 10 येतो, म्हणजे 80 येणारच इथं, म्हणजे पुट एक्स रेस टू 11 इज इक्वल टू टी जर म्हटला, बरोबर आहे. मग काय म्हणा, किंवा आयसच घेतला तरी पण चालतो, म्हणजे 11 इंटू एक्स रेस टू 10 डी एक्स इज इक्वल टू डी टी, म्हणजे एक्स रेस टू 10 डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 11 डी टी होतो. मग आता हा कसा होणार, एक्स रेस टू 9 अपॉन एक्स रेस टू 10 प्लस 5 इंटू एक्स रेस टू 20, करेक्ट. एक्स रेस टू 9 अपॉन एक्स रेस टू 10 इन ब्रैकेट 1 प्लस एक्स रेस टू 10 डी एक्स 4 नहीं तो 5 नहीं तो 4 एक्स रेस टू 10, म्हणजे एक्स रेस टू 10 ला टी कन्सिडर केला तर काय येतो, 10 इंटू एक्स रेस टू 10 इज इक्वल टू टी, 10 इंटू एक्स रेस टू 9 डी एक्स इज इक्वल टू डी टी, काय होईल एक्स रेस टू 9 डी एक्स अपॉन 1 अपॉन 10 डी टी होईलच, 1 अपॉन एक्स रेस टू 9 टी आला इन ब्रॅकेट 4 प्लस 5 टी होतं, 4 प्लस 5 टी. परत याला स्प्लिट, आता मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळं याला स्प्लिट करताना कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर. मग तिथे येताना हा वरती 1च पाहिजे आणि त्या पद्धतीने हा खाली आला पाहिजे. मग ऍक्च्युली हा क्वेश्चन जो येताना याच्यामध्ये आलाय तर तो नेक्स्ट सम स्पेशल इंटिग्रल्स मधला आहे. आता तुम्हाला इथे समजावत बसलं, कारण का 4t प्लस 5t स्क्वेअर होतो आणि 4t प्लस 5t स्क्वेअर याच्यामध्ये थर्ड टर्म घ्यावी लागते. इथे सुद्धा तेच होणार आहे, ज्यावेळी तुम्ही एक्स रेस टू 11 घेणार आहे त्यावेळी 10 इथे येणारच आहे, बरोबर आहे. म्हणजे 11 असणार इथे एक्स रेस टू 10 येणारच आहे, हा एक्स रेस टू 11 कॉमन काढला तर इथं 10 येणार. मग त्यामुळे आपल्याला इथं या पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे आपण पुढच्या सम स्पेशल इंटिग्रल्समध्ये जातो. हा तर इथं तो मध्येच आलाय, आपण काय करूया नेक्स्ट घेऊया त्याच्यामध्ये. तर एक्स रेस टू 9 इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स रेस टू 10 आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. तर कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये, आता परत कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह येतो, तर लेट एक्स रेस टू 10 इज इक्वल टू टी, म्हणजे काय झाला 10 इंटू एक्स रेस टू 9 डी एक्स इज इक्वल टू काय झाला डी टी झाला. एक्स रेस टू 9 डी एक्स इज इक्वल टू काय होतो 1 अपॉन 10 डी टी होतो. मग याच्यामध्ये काय होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा हा डी एक्स एक्स रेस टू 9 डी एक्स 1 अपॉन 10 झाला, डी टी तर येणार आहे सेक्स स्क्वेअर टी झाला, सेक्स स्क्वेअर टी डी टी. बट सेक्स स्क्वेअरचा गुणन टॅन आहे ना, 1 अपॉन 10 टॅन ऑफ
टी प्लस सी, आता टी कोण आहे, 1/10 टॅन ऑफ एक्स रेस टू 10 प्लस सी असा होतो, बरोबर। आता नेक्स्ट मग काय होईल, एक्झाम्पल समजलं, इथे एक्स रेस टू 10 मागाचा वेगळ्या पद्धतीने होता, हा डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता, तिथे पण सबस्टिट्यूशन आलं, पण फर्दर सबस्टिट्यूशन अगेन कम्स अंडर 1/ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये येतो, मग त्यावेळी आपल्याला थर्ड टर्म काढून परत तो x² प्लस ax प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर किंवा x² प्लस a² x² मायनस a² a² मायनस x² असे बरेच सम स्पेशल इंटिग्रल्स आले, दॅट्स वाय वी हॅव टू स्टॉप देअर ओनली, आणि मग तो नंतर आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा पद्धतीच्या एक्झाम्पल्स आपण पुढे बघत राहू। तर त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे, अंडर रूट टेन एक्स अपॉन साइन एक्स कॉस एक्स, यामध्ये बरेच एक्झाम्पल्स चेक करावे लागतील, नवीन पीडीएफ आहे हा, आणि त्यानुसार एक्झाम्पल्स चेक केले की लक्षात येते की खरोखरच त्या ठिकाणी काही चुका आहेत का, काही एक्झाम्पल्स मध्ये त्रुटी राहिलेत का, चुका म्हणता येईल त्यांच्या टायपिंग मिस्टेक्स किंवा काही असू शकतात, तर आपण त्या पद्धतीने चेक करू शकतो। आता इथं हा अंडर रूट टॅन एक्स अपॉन साइन एक्स कॉस एक्स आहे, आता याला करत असताना कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह, कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे खूप महत्वाचं आहे। आता इथं कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे लक्षात येतं का, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट साइन एक्स अपॉन कॉस एक्स झाला, आणि हा साइन एक्स इंटू कॉस एक्स, आता काळजी करू, आय इज इक्वल टू हा अंडर रूट कॉस एक्स जर आला आणि हा साइन एक्स इथं आहे, तो अंडर रूट साइन एक्स आहे, अंडर रूट साइन एक्स पण होईल, पण कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह समजतो का इथं, टू ने जर मल्टीप्लाय केला, टू ने डिवाइड केला, साइन टू एक्स होईल, साइन टू एक्स झाला, आपण चिकित्सा करू, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट साइन एक्स अपॉन साइन एक्स इंटू अंडर रूट कॉस एक्स अंडर रूट कॉस एक्स, अंडर रूट साइन एक्स आपण अंडर रूट कॉस एक्स, रूट टॅन एक्स ने खाली वर जर मल्टीप्लाय केला तर काय होईल आपण विचार करतो, टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स अंडर रूट टॅन एक्स इंटिग्रेशन, साइन अपॉन कॉस होईल, साइन एक्स अपॉन कॉस एक्स होईल, हा साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू अंडर रूट टॅन एक्स होईल डी एक्स, म्हणजेच काय झालं बघा, साइन साइन गेट कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ 1/ कॉस एक्स इंटू कॉस एक्स इंटू अंडर रूट टॅन एक्स, काय झालं मग, इंटिग्रेशन ऑफ 1/ कॉस स्क्वेअर इज नथिंग बट सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट टॅन एक्स, बघा आपण काय कन्वर्ट केलं, कशामध्ये कन्वर्ट केलं हे पण करू शकताय, अंडर रूट साइन एक्स कॉस एक्स ना तुम्ही मल्टीप्लाय करू शकताय, म्हणजे इथं पहिली स्टेप काय आहे बघा, की कोणा कोणतरी कोणाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे याच्याकरता आपण काय केला, पहिली स्टेप मल्टीप्लाइंग द रूट टॅन एक्स ने खाली वर केला, बरोबर आहे, म्हणजे काय झालं बघा,
अंडर रूट टेन एक्स इंटू अंडर रूट टेन एक्स का होल डिवाइडेड बाय क्या था साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू अंडर रूट टेन एक्स डी एक्स विच इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ हा टेन एक्स होल डिवाइडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स तो अंडर रूट टेन एक्स डी एक्स विच इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ आता साइन एक्स टेन एक्स इज नथिंग बट साइन एक्स अपॉन कॉस एक्स हा हो साइन एक्स इंटू कॉस एक्स अंडर रूट टेन एक्स करेक्ट आता हा साइन एक्स हा न्यूमरेटर मधला साइन एक्स गेट कैंसल इंटीग्रेशन ऑफ वन अपॉन कॉस एक्स इंटू कॉस म्हणजे वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू अंडर रूट टेन एक्स हा डी एक्स इथं होईल वन अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट टेन एक्स डी एक्स आता इथं झाला इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट टेन एक्स डी एक्स इथं काय झालं पुट टेन एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू काय झालं डी टी झाला देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजेच कोण झालं डी टी वन अपॉन अंडर रूट टेन एक्स म्हणजे काय रूट टी झाला डी टी झाला बघा टॅनच्या ठिकाणी टी टाकला तर रूट टी झाला वन अपॉन रूट टी डी टी झाला वन अपॉन रूट टी डी टी इज नथिंग बट टू अंडर रूट टी प्लस सी देअरफॉर आय इज इक्वल टू टू इंटू अंडर रूट टेन एक्स प्लस सी हा रिझल्ट आहे अंडर रूट टेन एक्स अपॉन साइन एक्स कॉस एक्स डी एक्स इज नथिंग बट टू अंडर रूट टेन एक्स प्लस सी टू अंडर रूट टेन एक्स प्लस सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट तर इथं हा 13 नंबरचा क्वेश्चन क्लिअर होता 14 तुम्ही सॉल्व करू शकता त्याच्यानंतर टू साइन एक्स कॉस एक्स क्लिअर झाला का समजलं का लक्षात आलं आता काही शास्त्रांचे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व न करता पुढे जायचं आणि जे आपल्याला या टाईपमध्ये बसत आहेत ते घेऊन पुढे पुढे जात जाऊ आता 15 नंबरचा आहे इंटिग्रेशन ऑफ टू साइन एक्स इंटू कॉस एक्स होल डिवाइडेड बाय थ्री कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर साइन स्क्वेअर एक्स आपण आता याच्याप्रमाणे जाऊ बरोबर आता काय होतंय बघू इकडे पुट डिनॉमिनेटर थ्री कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी कन्सिडर करू थ्री इंटू कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू टाइम्स ऑफ कॉस एक्स इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स प्लस फोर इंटू साइन स्क्वेअरचा ऍक्च्युली साइन टू एक्स येतो दोघांचा पण आपण लिहिताना असं लिहूया इथे काय झाला फोर टाइम्स ऑफ टू साइन एक्स इंटू कॉस एक्स होईल विच इज इक्वल विथ डी एक्स इक्वल टू डी टी क्लिअर आता बघा टू साइन एक्स कॉस एक्स टू साइन एक्स कॉस एक्स मिळाला फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री किती झाला वन वन टू टाइम्स ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स झाला फोर मायनस थ्री वन आला ॲज इट इज टू साइन एक्स कॉस एक्स कॉमन जर काढला तर फोर मायनस थ्री वन येतो म्हणजे टू साइन एक्स कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी म्हणजे आपल्याला अनायस काय मिळालं टू साइन एक्स कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळाला देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन टी आला म्हणजेच काय झालं लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी झाला देअरफॉर आय इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ इन ब्रॅकेट टी कोण आहे थ्री कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर साइन स्क्वेअर एक्स प्लस क्लिअर या पद्धतीचे एक्झाम्पल्स पुढे 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 जसं जसं आपण जाऊ त्या पद्धतीने आपल्याला मिळत जातील आणि मग पुढे आपल्याला त्यातले एक्झाम्पल सॉल्व करता येतात नंबर 16 बघू आपण
वन अपॉन अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स क्यूब डी एक्स बताया होता होगा इतना रूट एक्स प्लस हा कौन है एक्स रेस टू थ्री बाय ट्वेल्व जो एक्स रूट एक्स है हा डी एक्स एटला रूट एक्स कॉमन काढा ना वर जाए रूट एक्स इन ब्रैकेट वन प्लस रूट एक्स डी एक्स रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स रेस टू थ्री बाय टू झाला एक्स रूट एक्स झाला एक्स रेस टू वन एक्स रेस टू हाफ बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल की सर असं कसं आहे थ्री बाय टू झाला म्हणजे एक्स रूट एक्स म्हणतो आपण रूट एक्स कॉमन काढला की वन प्लस एक्स येईल इथं पुट रूट एक्स इज इक्वल टू टी काय होईल बघूया वन अपॉन टू अंडर रूट एक्स आणि डी एक्स इज इक्वल टू डी टी होईल जे वन अपॉन म्हणजे ते एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर होईल एवढंच वन अपॉन रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू ट्वाईस डी टी होईल जे वन अपॉन रूट एक्स डी एक्स इज नथिंग बट टू डी टी अपॉन वन प्लस एक्स म्हणजेच काय झालं टी स्क्वेअर झालं एक्स म्हणजेच टी स्क्वेअर मग टू इंटू इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन वन प्लस टी स्क्वेअर डी टी हा कोण आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे टू इंटू टॅन इनवर्स ऑफ टी प्लस म्हणजेच काय टू इंटू टॅन इनवर्स ऑफ टी कोण आहे रूट एक्स आहे टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स प्लस सी अशा पद्धतीचे एक्झाम्पल असतात जिथं आपल्याला थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते आणि त्या ॲडजस्टमेंटनुसार आपण क्लिअरली राईट डाऊन करू शकतो इथं नेक्स्ट एग्जाम्पल तसे खूप आहेत टेन एक्स रेस टू नाईन प्लस टेन इन टेन रेस टू एक्स इंटू लॉग टेन अपॉन टेन रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू टेन याचा डेरिव्हेटिव्ह वरती होगा टेन रेस टू एक्सचा टेन रेस टू एक्स लॉग टेन इथं आला एक्स रेस टू टेनचा टेन इंटू एक्स रेस टू नाईन लॉग ऑफ मॉड ऑफ धिस प्लस सी हे आन्सर येईल तुम्ही सॉल्व करा 17 नंबर 18 नंबर बघा एक्स रेस टू एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन अंडर रूट वन प्लस फोर इंटू एक्स रेस टू एन याला टी कन्सिडर करा स्क्वेअर रूट मधला वन प्लस फोर एक्स रेस टू एन स्क्वेअर रूटला घ्यायचं नाही इज इक्वल टू टी कन्सिडर केला तर फोर इंटू एन एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स इज इक्वल टू डी टी होईल तुमच्या लक्षात आलं असेल एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स इथं मिळतं त्याच्या वन अपॉन फोर एन डी टी येईल आणि इथं अंडर रूट टी येईल टू अंडर रूट वन प्लस फोर एक्स रेस टू एन आणि डिवाइड बाय फोर एन प्लस सी आन्सर येईल म्हणजे तुम्ही हे पण सॉल्व्ह करू शकता 18 नंबर त्याच्यानंतर 19 नंबर आहे 2x प्लस 1 अंडर रूट एक्स प्लस टू डी एक्स सरळ सर तुम्ही इथं काय करू शकता पुढे एक्स प्लस टू इज इक्वल टू टी म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होईल टी मायनस टू डी एक्स इज इक्वल टू डी टी सरळ होऊन जाईल इंटिग्रेशन ऑफ टू इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू काय टी मायनस टू प्लस वन टू इंटू एल टी मायनस वन प्लस टू आणि याला जोडून अंडर रूट कोण असणार आहे टी डी टी झाला आता काय होईल इंटिग्रेशन ऑफ टू टी मायनस फोर प्लस वन अंडर रूट टी डी टी मग इंटिग्रेशन आय इज इक्वल टू हे कंपल्सरी राहणारच बरोबर इथं टू टी मायनस थ्री अंडर रूट टी डी टी झाला टू इंटू टी रेस टू टी रूट टी टू इंटू थ्री रेस टू थ्री बाय टू डी टी झाला मायनस थ्री इंटू इंटिग्रेशन ऑफ रूट टी
बीपी झाला, आता काय होतं बघा, आता रोटी म्हणजेच काय, त्याला आपण हाफ कन्सिडर करू बरोबर। आता हा टू इंटू टी रेस टू, 3/2 प्लस वन काय झाला 5/2 अपॉन 5/2 मायनस 3 × 3/2 अपॉन 3/2 प्लस सी, म्हणजे आता टू वरती जाणार 4 × 10^5/2 अपॉन 5 मायनस 2 × 3 = 6, 3 कॅन्सल, 2 × 10^3/2 प्लस सी होईल, म्हणजेच काय 4/5 × 10^5/2 टी कोण आहे बघा, एक्स प्लस 2 × 5/2 मायनस 2 × x + 2 × 3/2 प्लस सी, अशा पद्धतीचे हे आन्सर्स असतील बरोबर। सिमिलरली नेक्स्ट मध्ये तसंच आहे, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता, x^5 × √a² + x². आता हा कसा आहे, इथं आपल्याला स्प्लिट करावा लागेल, हा कोण आहे बघायला लागेल स्क्वेअर रूटमध्ये, आणि स्क्वेअर रूटमधला जो कोण आहे त्याला कन्सिडर करावा लागेल, आणि मग तो स्क्वेअर रूटमध्ये जो कोणी असेल त्याला ज्यावेळी आपण कन्सिडर करू त्याच्यानुसार आपल्याला ते व्यवस्थित मांडता येईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता दिलंय काय, x^5 √a² + x² dx, ओके। आता इथं x^5 हा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर एक्स मध्ये येणार बरोबर ना, हा होणार कसा, इथं x^4 √a² + x² × x dx, पुट a² + x² = t, देअरफोर काय होईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, a² = 0 x² = 2x dx = dt, आपल्याकडे एक्स डीएक्स आहे 1/2 dt होईल, क्लिअरली इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर, टी कोण आहे, म्हणजे आता x² = t - a² होईल, देअरफोर x² = t - a² आणि x^4 काय होईल, t - a² चा स्क्वेअर होईल। मग आता काय करणार इथं, t - a² चा स्क्वेअर × √t x dx = ½ dt झाला। आता पुढे जाऊन काय करायचं, ½ × इंटिग्रेशन t² - 2 × a² t + a^4 × √t dt होईल, मग इथं ½ × इंटिग्रेशन ऑफ काय होणार बघा, t² × √t t^5/2 दोन आणि अर्धा अडीच −2 × a² t^3/2 + a^4 t^½ dt, आणि मग हे सॉल्व करताना हाफ आहे असा बाहेर राहणार, इन ब्रॅकेट t^5/2 = t^7/2 / 7/2 म्हणजे 2/7 झाला, −2a² t^3/2 / 3/2 = 2/3 केला, प्लस a^4 आहे तसाच t^½ = 3/2 होणार, 3/2 = ½ 5/2 आणि हा 2/5 झाला, t^3/2 / 3/2 = 2/3 प्लस सी झाला, हाफ आतमध्ये दिला तर 2 गेला 1/7, टी कोण आहे, a² + x² / 7/2 -2 कॅन्सल, 2a² / 5 × x² + a² / x² / 5/2 प्लस 2 कॅन्सल 1/3 a^4 a² + x² / 3/2 प्लस सी, हे तुमचा आन्सर असेल। या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करत जायचं आहे। आता 5 − 3x √2 − 3x आहे, कन्सिडर करा 2 − 3x dx = dt, सिमिलरली यू कॅन गेट दॅट, आणि मग तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल 5 − 3x ला 2 − 3x मध्ये, 3 + 2 − 3x, मग 3 ना अंडर रूटला करा, म्हणजे जाता जाता तुम्हाला हिंट देतो तुम्ही ते सॉल्व करू शकता असं मला वाटतंय, काय प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास करू शकता, म्हणजे याबरोबर आपला पहिला एक्झाम्पल कम्प्लीट होतो, जे फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट होईल, जे 22 क्वेश्चन्स आहेत त्यातला 5 − 3x आहे, आणि दुसऱ्यामध्ये आहे तो 2 − 3x = ½ आहे, म्हणजे आता इथे काय होणार 3 + 2 − 3x आणि इथं 2 − 3x = ½, आता काय होणार 3 × √2 − 3x - इथं प्लस येणार, आता 3 आहे जसं घेतला 3 ने याला मल्टिप्लाय केला
2 minus 3x, so under root 2 minus 3x, and this is nothing but 3 into 2 minus 3x raised to half plus 2 minus 3x raised to 3 by 2. Integrate kara, nara dx mana, and ya padhatina solve kara. Raised to 3 by 2 will, 2 by 3 ita will, 3 by 2 sa 5 by 2, 2 by 5, and 3 la divide, minus 3 la divide. Ya padhatina tumhala answers milte. Similarly, 2x plus 3 raised to 3 by 2 ahe, 22, tumhi solve karu shakta hai. Ya padhatina tumhi solve karat raha, फर्स्ट क्वेश्चन त्यातला कंप्लीट झाला आहे. बघूयात नेक्स्ट असं आहे की नाही 23 24 25 पण आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आणखी एक हिंट देतो, एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 9 मायनस एक्स रेस टू 6 आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन, हा एक्स स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तो एक्स क्यूब रेस टू 2 करा डी एक्स आहे. एक्स क्यूब साठी टी कन्सिडर करा, संपलं इथे येईल तुम्हाला, म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ॲक्च्युली हे क्वेश्चन येईल. तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता, कारण याच्यामध्ये परत एक्झाम्पल्स वेगवेगळ्या पद्धतीने आले. आणि परत वन अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स लॉग एक्स आहे, म्हणजे वन अपॉन टी डी टी, म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सी हे त्याचा आन्सर येईल. सिमिलरली तुम्ही त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करा आणि आपण सेकंड क्वेश्चन मग बघू शकतो. पहिला क्वेश्चन तरी कंप्लीट करा, त्यातलं काय नाही येते ते विचारा. ओके, आणि इंटिग्रेशन सोपं आहे अजूनही सांगतो, डेरिव्हेटिव्ह एकच सोपं आहे पण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह आला की इंटिग्रेशन जाता जाता तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच.